100% आरक्षितच आहे. त्यांनी आरक्षणाची मागणी करून आरक्षण तत्वाची थट्टा करू नये. कसं आहे, ब्राह्मण वर्ग 1000 वर्ष आरक्षितच आहे. जो वर्ग तो आरक्षित आहे या देशामध्ये, त्याला आरक्षणाची काय गरज आहे? सर्व क्षेत्रामध्ये त्याला 100% आरक्षण आहेच ना. सर्व क्षेत्रामध्ये तुम्ही कोणती आकडेवारी बघा, तुम्ही ब्युरोक्रसी बघा, प्रशासन बघा, शासन बघा, या प्रत्येक शासनामध्ये प्रशासनामध्ये जर आकडेवारी पाहिली तर जवळजवळ 80 ते 90% लोक तेच आहेत. आलं का लक्षात? आणि त्याच्यामुळे आता मंदिर बनला, पुजारी कोण असतो? हां, दलित असतो, आदिवासी असतो, आमचा तेलीमाळी कुणबी असतो, मराठा असतो, कोण असतो? 100% आरक्षण त्यांचंच आहे. हे सांगा ना त्यांना की मंदिरामध्ये पुजाऱ्यांकरता, पुजारी बनवण्याकरता इतर समाजाला देखील तुम्ही आरक्षण दिलं, म्हणतो का कधी आमचा ब्राह्मण समाज? त्याच्याबद्दल मला हे नाही म्हणायचं, पण ज्या क्षेत्रामध्ये 100% तुम्ही आहात तिथला आपला वाटा द्या ना बाकीच्या लोकांना. आमचा वाटा तुम्ही मागता पण तुमचा वाटा आम्हाला देत नाही, असं कसं होणार आहे? ते असं चालणार नाही ना. तेव्हा जो वर्ग आरक्षितच आहे, शेकडो वर्षापासून आरक्षित वर्ग मलाई खातो आहे, सर्व सत्ता भोगतो आहे, मग ते मुघलांचं राज्य असो, इंग्रजांचं राज्य असो, डचांचं राज्य असो, हुणांचं राज्य असो, राज्य कुणाचं असलं तरी पण मलाई हेच लोक खात आहेत ना. औरंगजेबाच्या असेल किंवा अकबराच्या याच्यामध्ये कोण होतं? हेच तर होते सर्व. आलं का विचार? आमच्या शिवबावर वार करणारे कोण होते? हेच तर होते ना. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी कोण होतं? तेव्हा प्रश्न निर्माण होतो की जो वर्ग 100% आरक्षितच आहे, त्यांनी आरक्षणाची मागणी करून आरक्षण तत्वाची थट्टा करू नये. आलं का? ABP माझा उघडा डोळे बघा नीट.